लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून तब्बल 18 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई दिनांक 28 जून रोजी करण्यात आली आहे। मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असल्यामुळे मुक्ताईनगर येथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्यांची तस्करी होत असते। अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला असता बऱ्याचदा या प्रकारे गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जप्त करण्यात आले आहे। आज सकाळी अशाच प्रकारची कारवाई मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चेकपोस्ट जवळ करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातून MH 19BM 2384 या क्रमांकाच्या महेंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची तक्रार नाशिक येथील गुप्तचर खात्याकडे करण्यात आली होती। या अनुषंगाने चेकपोस्टवर सापळा रचून सदर वाहन थांबविण्यात आले। या तपासणी केली असता 18 लाख रुपयांचा विमल या ब्रँडचा गुटखा आढळून आला। या प्रकरणी गुटखा आणि वाहन मिळून 22 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तडे, मुक्ताईनगर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।